गेल्या 42 दिवसांपासून लॉकडाऊनच्या जळा सोसणाऱ्या जिल्हावासियांना मोठं दिलासा मिळालाय. जिल्ह्यातील बाजारपेठ आज सुरू करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार यांनी निर्देश दिले होते. सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान ही दुकानं उघडी असणार आहे. यामुळे जिल्ह्यातील विविध प्रकारच्या दुकानदारांना मोठा दिलासा मिळालाय. जीवनावश्यक सोयी सुविधा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनानं दिले होते. यामध्ये भाजी मार्केट, किराणा दुकानं, मेडिकल, चिकन मटनची दुकानं आदींचा समावेश होता. मात्र इतर दुकानांना अशी मुभा देण्यात आली नव्हती. यामुळे अनेकांचा व्यवसाय ठप्प झाला तर यावर निर्भर असलेली कुटुंबातील सदस्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामना करावा लागत होता. जिल्ह्यात केवळ एकच कोरोना रुग्ण आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात संचारबंदीमध्ये शिथिलता आणावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील होते. अशातच जिल्हा प्रशासनानं मोठा दिलासादायक निर्णय घेतलाय. आजपासून जिल्ह्यातील सर्व दुकानांना उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार आज सकाळी 10 वाजता शहरातील सर्व दुकाने उघडण्यात आली. सकाळी 10 ते दुपारी 2 या दरम्यान ही दुकाने उघडी राहणार आहेत. सोमवार ते शनिवारपर्यंत ही दुकाने उघडी राहतील. यामध्ये कपड्याची दुकानं, मोबाईल रिचार्ज, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक, चष्म्याची दुकानं, हेअर सलून तसंच इतर दुकानांचा समावेश आहे. एकंदरीत ठप्प पडलेल्या व्यवसायाचा गाढा आता पुन्हा सुरू झालाय. असं असलं तरी विनाकारण बाहेर पडण्यास बंदी कायम आहे. यासोबतच लग्न समारंभासाठी देखील मोठी सूट देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील संचारबंदी शिथिल केल्यानंतर आज तब्बल 42 दिवसांनी येथील प्रतिष्ठाने उघडी करण्यात आली आहे. नागरिकही हे आज घराबाहेर पडताना आपल्याला दिसून येत आहे. सोबतच जी इथली लोकल ट्रान्सपोर्टिंग होती, ऑटो असो किंवा इतर जे साधनं होते, तेही रस्त्यावर धावताना दिसून येत आहे. मात्र या सर्व परिस्थितीकडे प्रशासनही लक्ष ठेवून असून प्रशासनाने आवाहन केलंय की कोणीही मास्क न लावता घराबाहेर पडू नये, फिजिकल अंतर ठेवावं व कुठेही गर्दी करू नये. मात्र प्रशासनाच्या आवाहनाकडे नागरिक कसा प्रतिसाद देतात यावर आता प्रशासनाचं लक्ष लागून आहे. आतिश फुलेसह पवन गवाडे, सरसिरी चंद्रपूर. प्रशासनाच्या परवानगीनं आता 50 लोक यात सामील होण्याची मुभा दिली आहे. पूर्वी ही परवानगी 20 लोकांची होती. परवानगीसाठी उपविभागीय कार्यालयात संपर्क साधावा लागणार. आर्थिक चक्र चालू राहण्यासाठी आणि आपला रोजगार, इतर उत्पन्नाची साधने चालू राहण्यासाठी आपण लॉकडाऊन शिथिल केलेला आहे. मात्र त्याचा परिणाम कोरोनाचा संसर्ग वाढण्यात होऊ नये अशी जर आपल्या सगळ्यांची इच्छा असेल आणि त्या दृष्टीने आपले प्रयत्न असतील तर निश्चितच आपल्याला अतिशय काटेकोर काळजी घेणं आवश्यक आहे. जे दुकानं आपण सुरू केलेले आहेत त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणं, मास्क आणि हँड वॉशिंगचे नियम पाळणं हे अतिशय गरजेचं आहे. नागरिकांनी अजूनही अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन या निमित्ताने